माझी तुम्हाला विनंती आहे तमाम लोकांना की बाबा आपलं साहेब असं आहे तसं आहे, मी तुमचं मत मानाय सुमित्रा काय सगळे आनंद आहे, पण त्याला जसं बहीण म्हणून मानतोय तसं सुमित्रा बहिणी तू देखील माझी बहीण आहे खासदार होत होतं तिथे देखील तुम्हाला कसं बघवलं नाही पॉडकास्ट तरी विचार त्यांना
सांगा, कोणी दिलं तुम्हाला तू? तर सवालाला उत्तर देणार द्या, आम्ही कुणाचं मागत करूया, नॉट डिमांडर होऊया, कमांडरच्या भूमिकेवर आम्ही मागणार आहे. बघा, स्वतःचा पक्ष घ्यावाय, स्वतःच्या पक्षाच्या पिठावर मागीच आहे, आणि मीच खासदार होणार, मीच कॅमेरा पत्र होणार, तोच तुम्हाला मी जाऊन होणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही बरं बोलत नाही, खरं बोलतो. माझी दादा तो स्वभाव आहे, आमचा आहे तो स्वभाव आहे. आम्हाला ते बोल बोलून नुसतं आपलं राजकारण करता येत नाही, जे मनात आहे तेच बोलता येतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बारामती करावं ही संधी घालून अतिशय संधी चांगली आलेली आहे. मोदी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आदित्यनाथ असतील, या चार चौकड्यांनी काम थांबले करायचं काम केलं आहे, आणि आपल्याला भागीदारी मिळते. त्यांना सवाल करा, आम्हाला राजकीय भागीदारी दिली का त्यांना पाटील? काय नाही, त्यांना सवाल करा, काय काय बोलणार, बोलणार वाईट म्हणायची गरज नाही, राजकीय भागीदारी का मिळाली नाही आम्हाला, हाच प्रश्न त्यांना विचारला. बाबासाहेब आंबेडकरांनी व्होट असं केले, ते कुठल्या मंदिरात जाण्यासाठी नाही, पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी. त्यातनं जर एखादा पाहुणा चुकला असेल तर
त्याला हात जोडून माझी विनंती आहे की सुमित्रा बहिणीला मतदान देण्यासाठी मी इकडे गेलो. उद्याचा महाराष्ट्राचा विकास पुरुष माझी दादा आहे. विकासाच्या दृष्टीने एकमेकांच्या हातात हात घेऊन आपण काहीतरी करण्याचं काम करू. एका अशा युवा नेतृत्वाला संधी द्यायची भूमिका करावी आणि त्या माणसानं मागा देखील सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांची परतफेड करण्यासाठी आपल्याजवळ आपल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण जागृत आहात, आपण हुशार आहात. पण काही वेळेस भावनिक फोरी गोपनी पाहुणं त्यावेळेस तुम्ही म्हणणार की मग साहेबाचं मला हेलिकॉप्टरमध्ये नेलं, मला इंजेक्शन दिले, पाठीमागचं प्रेम आपल्याला एवढीच फक्त विनंती करतो आणि येणाऱ्या इलेक्शनला घडण्याचं चिन्ह आहे सुमित्रा बहिणीला आपण मतदान करू, त्यांना विजय करता असं नम्र आवाहन करून मी आपल्या जागा येतो. जय हिंद, जय भारत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.